हिमाचल प्रदेश आणि काश्मीर मध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरली आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटनावर गर्दी पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशात शुक्रवारी सकाळी गोठवून टाकणारी थंडी अनुभवायला आली. अनेक ठिकाणी पारा शून्य अंशाखाली होता असे हवामान खात्याने सांगितले. बर्फवृष्टी झाल्याने राज्यातील 900 मार्गांवर वाहतूक बंद पडली. पर्यटकांनी कृपी आणि मशोब्राच्या दिशेने जाऊ नये, कारण बर्फवृष्टीने हे मार्ग बंद आहेत, अशी फेसबुक पोस्ट सिमला पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी केली. सिमला हवामान खात्याचे संचालक मनमोहन सिंग म्हणाले, आदिवासी लाहौल स्पिती जिल्ह्यात निचंकी तापमान होते. इथे उणे 17.6 अंश तापमान नोंदवले जाईल. मनालीत उणे 7.6 अंश तापमान होते. कल्पमध्ये उणे 6.4 आणि पालकपूर मध्ये 1 अंश तापमान नोंदवलं गेलं. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, हिमाचल प्रदेश.